आपले लोकप्रिय उमेदवार श्री नागो वराजी निवडणूक प्रमुख मोहनजी मते अरे आवाज वाढव नको रे माझा आवाज वाढव त्याचप्रमाणे मंचा उपस्थित बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार कृपालजी तुपाने आरपीआयचे भूपेशजी तुलकर खासदार अशोकराव नेते खासदार सुनीलजी मेंढे डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार समीरजी मेघे दादारावजी केचे प्रवीणजी दटके समीरजी कुणावर टेकचंदजी सावरकर विजयजी रहांगावे कृष्णाजी गजबे पंकजजी गोयर डॉक्टर देवराव होई माजी आमदार सन्माननीय अनिलजी सोले राजकुमारजी बडोले परिलयजी फुके गिरीशजी व्यास मिलिंदजी माने या ठिकाणी उपस्थित श्री योगेशजी बन अनिलजी शिवणकर राजू भाऊ कनाटे प्रदीपजी बिट्टे अर्चनाताई देहलकर श्री गोतमारे शिक्षक परिषद भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांची शिवसेना आरपीआय आणि भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू जवळजवळ गेले 3-4 तास आपली ही बैठक या ठिकाणी चालली आहे. नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघातनं निवडणुकीकरता शिक्षक परिषदेने नागो गाणार यांना उमेदवारी दिली आहे. आपल्याला कल्पना आहे की वर्षानुवर्ष ही जागा शिक्षक परिषद लढते आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष हे त्यांना समर्थन देतात. याही वेळी तशीच ती जागा शिक्षक परिषद लढवते आणि आपण पूर्ण समर्थन हे त्यांना दिलंय. खरं तर आपण सगळे लोक गाणार साहेबांना अतिशय चांगल्या प्रकारे ओळखतो. मागील 12 वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून ते काम करतात आणि आमदार नसताना जशा प्रकारे त्यांचं वर्तन होतं, व्यवहार होता, पद्धती होती, आज 12 वर्ष आमदार राहिल्यानंतर त्याच्यामध्ये काडीचाही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक वेळा वर्ष 2 वर्षातच काही आमदारांची विमानं ही आकाशात उडताना दिसतात, पण 12 वर्षानंतरही त्यांचं विमान किंवा त्यांचे पाय हे जमिनीवरच या ठिकाणी आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट. 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या त्यांच्याबद्दल आपल्याला सांगता येते की आजच्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर ज्या व्यक्तीवर आपल्या जीवनामध्ये एकही डाग लागलेला नाही अशा प्रकारचा उमेदवार मागं जाणार आहे. कोणीही भ्रष्टाचाराचा, अनाचाराचा, दुराचाराचा, दुर्व्यवहाराचा कुठलाही आरोप त्यांच्यावर करू शकत नाही आणि आपण सगळ्यांनी सातत्याने जर बघितलं असेल ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात त्या शिक्षक मतदारसंघाचे सगळे प्रश्न हे सातत्याने ते लावून धरतात. अनेक वेळा आम्ही सगळेही म्हणत नाही पण काही शिक्षक आमदार बघितले आहेत विधान परिषदेमध्ये की ज्यांना शिक्षकांच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त बिल्डरांच्या प्रश्नामध्ये जास्त इंटरेस्ट असतो असं कोणत्या मुंबईला बघायला मिळतं. सगळेच पण काही आहेत त्या विधान परिषदेत ज्यांनी काम केलं त्यांना माहिती आहे, पण नागो गाणारांनी त्यांच्या उभ्या 12 वर्षाच्या करिअरमध्ये
शिक्षक आणि शिक्षण याच्या व्यतिरिक्त दुसरे विषयच कधी घ्यायचा नाही. प्रामाणिकपणे आपला विषय लावून धरायचा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांच्या कार्याची पद्धत अशी आहे की त्यांना गीता हीच समजली आहे. त्याच्यामुळे जसं श्रीकृष्णासमोर प्रश्न होता की समोरचे भाऊ बंधू आहेत त्यांच्याशी लढू की नको लढू, कृष्णासमोर अर्जुनासमोर प्रश्न होता की समोरचे भाऊ बंधू आहेत यांच्याशी लढू की नको लढू, त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की धर्मयुद्ध आहे, लढावंच लागेल. तसंच गाणारांचं ते समोर भाऊ बंधू आहे का विरोधी आहे त्याचा विचार करत नाही. शिक्षक आणि शिक्षणाचे प्रश्न असले की त्यांना श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ते धर्मयुद्ध समजून आपला असो कोणी असो त्या प्रश्नावर ते भिडून जातात आणि प्रश्न सुटेपर्यंत ते संघर्ष करतात. मी बघितलंय की अगदी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावरही बहिष्कार. शिक्षकांचे प्रश्न सुटत नसतील तर मी या कार्यक्रमात जाऊन काय करू, अशा प्रकारची ही जी काही त्यांची पद्धती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की व्रतस्थपणे काम करणारे नेते हे फार कमी आहेत. ज्यांनी आपला मार्ग बदलला नाही, सोडला नाही, त्या मार्गामध्ये कॉम्प्रोमाइज केलं नाही, हे फार कठीण असतं. आणि अशा प्रकारचा एक नेता दणाऱ्यांच्या रूपाने आपल्याला मिळाला. आणि कदाचित काही लोक विशेषतः काही संस्थाचालक देखील गणारांवर नाराज असतील, कारण प्रसंगी आपल्याही संस्थाचालकांच्या विरुद्ध कडक भूमिका कठोर भूमिका त्यांनी घेतली. पण ते करत असताना त्यांच्या मनामध्ये वैमनस्याचा भाव कधी होता, एकच भाव होता की जिथे अन्याय होतोय मला अन्याय दूर करायला निवडून दिलेला आहे आणि त्यामुळे तो अन्याय दूर करणं ही माझी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतूनच ते सातत्याने लढत राहिले. आणि म्हणूनच आज आपण पाहू शकतो शिक्षण क्षेत्रातले वेगवेगळे प्रश्न हे त्यांच्या पाठपुराव्यामुळे 2014 ते 2019 मध्येही आपण सोडवले आणि आताही सरकार आल्यानंतर प्रश्न आपण सोडवले. खर तर विशेषतः कायम विनाअनुदानित शाळांचा जो प्रश्न होता हा प्रश्न काही आपण निर्माणही केलेला नव्हता आणि आपण आश्वासनही दिलेलं नव्हतं. प्रश्न निर्माणही काँग्रेस राष्ट्रवादीने केला होता, त्याच्यानंतर आश्वासनही त्यांनी दिलं होतं, पण कुठलंच आश्वासन ते पुरे करू शकले नाही. 20% टप्पाही आपण दिला, 40% टप्पाही आपण दिला, 60% टप्पाही आपण दिला आणि 100% टप्पाही आपणच देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ आता 1100 कोटी रुपयाचा आपण निर्णय केला. काही लोक जे आरचं म्हणतात आम्ही इलेक्शन कमिशनचा विचारतोय, कारण जी आर पेक्षा महत्वाचं असते तरतूद. जी आर तर कधी काढता येतो पण तरतूद आहे काय, मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही तरतूद केली आहे. त्याच्यामुळे आणि हा केवळ 1100 कोटी रुपयाचा प्रश्न नाही आहे, येत्या काळामध्ये तक्ते देखील वाढणार आहे, अनुदानही वाढणार आहे आणि 5000 कोटी रुपये या 7000 शिक्षकांना आपल्याला द्यावे लागणार आहे. पण आपण ते निश्चितपणे देणार आहोत, कारण आता ते दायित्व हे आपण स्वीकारलेलं आहे. आणि म्हणूनच वेगवेगळे निर्णय नानासाहेबांच्या पुस्तकातून बघा, जे काही निर्णय त्यांनी करून घेतले त्यांच्या संघर्षातून झाले, सगळे निर्णय हे आपल्या शासन काळात. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं, 2.5 वर्ष उद्धवजींचं, यांनी कधीही एकही निर्णय शिक्षकांच्या शिक्षणाच्या बाजूने घेतलेला आपल्याला पाहता येणार नाही. शिक्षक भरती आता आपण सुरू केली, मोठ्या प्रमाणात ती बंद होती. आपण युनिव्हर्सिटीमधली परिस्थिती अशी होती, तिथे देखील मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या, माध्यमिक शिक्षकांच्या जागा रिकाम्या होत्या. सगळीकडे शिक्षक भरतीला आपण सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात रिकाम्या जागा न ठेवता
त्या जागा कशा भरता येतील हा आपला प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. एवढंच नाही तर आपलं सरकार आल्याबरोबर कोणीतरी हवा उडवून दिली की जिथे पटसंख्या कमी आहे त्या शाळा बंद होणार. आमच्या शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं एक जरी मुलगा असेल तरी शिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे, त्यामुळे कुठेही शाळा आम्ही बंद करणार नाही, त्या शाळा आम्ही निश्चितपणे चालू. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रश्न तर अनेक आहेत. गणात साहेबांनी आताच जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न या ठिकाणी मांडला. पहिल्यांदा तर मला या काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे वाल्या लोकांचं खूप मनापासून कौतुक करावंसं वाटतं. त्यांना लाजच नाही वाटत कोणी प्रश्न निर्माण केला गाण्याचा. हा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे, हा काही भाजपने तयार केलेला प्रश्न आहे का? या लोकांनी प्रश्न तयार केला आणि 2010 साली ही योजना त्यांनी लागू केली. त्याच्या आधी त्यांचं राज्य, त्याच्या नंतरही त्यांचं राज्य, त्यामुळे हे तोंडात शब्द काढत नाही जुनी पेन्शन योजनेचं. त्यामुळे हे जे आर काढून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन जुनी पेन्शन योजना लागू करतात, नवीन पेन्शन योजना लागू करतात, जुन्या पेन्शन योजना बोलत नाही. आणि लगेच आपलं सरकार आलं की मात्र हे त्या ठिकाणी जणू काही भाजपनेच जुनी पेन्शन योजना बंद केली आहे, महाराष्ट्र आता भाजपनेच नवीन पेन्शन योजना लागू केली आहे, अशा प्रकारे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या संदर्भातला प्रश्न जेव्हा आला त्यावेळी मी अतिशय प्रांजळपणे सांगितलं की हा निर्णय तडकाफडकी घेता येण्यासारखा नाहीये. आपल्याला शिक्षकांचे भविष्य बघायचं आहे, कामगारांचे भविष्य बघायचं आहे, कर्मचाऱ्यांचे बघायचं आहे, शेतकऱ्यांचे बघायचं आहे. आज साधारणपणे आम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं त्यावेळी ही योजना जर आपण लागू केली तर 10 वर्षांमध्ये आपला हा जो काही पेन्शन वगैरे हा जो खर्च आहे हा 2.5 लाख कोटीपर्यंत जाईल. आणि मग हा जर इतका वर गेला तर आपल्याला पगार देता येतील का? म्हणजे पेन्शन तर दूर पण पगार देता येतील का असा प्रश्न आमच्यासमोर त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि म्हणून मी सांगितलं की या संदर्भात विचारपूर्वक निर्णय करावा लागेल. पण त्याचवेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही राज्यांनी आता घोषणा केली की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करतो. घोषणा केलेल्या राज्यांमध्ये ती लागू होऊ शकली नाही. त्यांनी आता केंद्र सरकारला काय सांगितलं, आमचे कॉन्ट्रीब्युशनचे पैसे आम्हाला द्या. परवा काँग्रेसचे नेते मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांनी त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना सुनावलं की तुम्ही जर असे कॉन्ट्रीब्युशनचे पैसे आता घ्या आणि त्या पैशातून आता पेन्शन देऊन टाका, 10 वर्षानंतर नेमकं काय करायला सांगा, 10 वर्षानंतर तुम्ही पगार देऊ शकला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विचार करत असताना राज्यकर्त्यांनी आजचा विचार नाही उद्याचाही विचार केला पाहिजे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जुन्या पेन्शन योजनेचा वाद असो की आश्वासित पदोन्नतीचा लाभ असो, गणांचा हे सोडू आपण शकतो. ही दानत आपल्यामध्येच आहे आणि मार्ग काढण्याची ताकदही आपल्यासमोर. आज आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करतो आणि $1 trillion इकॉनॉमी आपल्याला करायची आहे, म्हणजे आपल्याला आपला GDP 87 लाख रुपयापर्यंत न्यायचा आहे. आपलं टार्गेट आहे की 2027-28 पर्यंत $1 trillion इकॉनॉमी करायची. $1 trillion इकॉनॉमी जर आपण केली तर आपली अर्थव्यवस्था ही 2.5 पटीनं वाढेल. आपलं जे अर्थसंकल्प आहे तो 2.5 पटीनं वाढेल. अर्थसंकल्प वाढला तरी कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार. आणि जर आपण अर्थसंकल्प वाढवू शकलो तर येत्या काळामध्ये आपल्याकडे एक फिस्कल अशा प्रकारची परिस्थिती तयार होईल. एक फिस्कल गॅप आपल्याजवळ असेल किंवा एक व्यवस्था आपल्याकडे असेल की ज्यावेळी अशा प्रकारच्या निर्णयाचा विचार आपण निश्चितपणे करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी मी जे बोललो ते अतिशय स्पष्टपणे बोललो
की आज तुम्ही लागू करा म्हणालं तर आज राज्याची परिस्थिती नाही पण उद्या राहणार नाही असं नाहीये. ज्या वेगानं आपण राज्याला घेऊन चाललो आहोत त्या वेगानं राज्य जर पुढे गेलं आणि आम्ही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे गेलो तर या सगळ्याच समस्या ज्या आहेत त्या समस्यांकरता आणि सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या भल्याकरता आणि कर्मचाऱ्यांचं भलं करूनही शेतकरी असतील कामगार असतील यांच्यावर कुठला परिणाम न करता विकास कामांवर परिणाम न करता आपल्याला हे भलं करता येणं शक्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपण स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे की जसं टप्पा अनुदान हे आम्हीच केलं ती जाणत आमच्यातच होती हे जेवढे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याची ताकद ही केवळ आणि केवळ आमच्यामध्ये आहे आणि योग्य वेळी यातला प्रत्येक प्रश्न कसा सुटेल याबद्दलची नीतीरीती आम्ही करून दाखवतो. कोणी डिफेन्स होण्याचं कारण नाही आणि मला याही गोष्टीचा विश्वास आहे कारण मोठ्या प्रमाणात शिक्षक भेटतात. जेव्हा आपण हा आता अनुदानाचा विषय केला त्याही वेळेस भेटले आणि तुम्हाला खरंच सांगतो मी मनगडत प्राणी सांगितलंय अगदी काँग्रेसच्या संघटनेचे काम करणारे काही लोक मला भेटले मला म्हणाले साहेब खरं सांगू का आमचे लोक चोर आहे ते कधीच करणार हे तुम्ही आणि शिंदे असतानाच होऊ शकत आणि आम्ही ते करून दाखवलं. त्यामुळे मला हा विश्वास आहे की हा जो शिक्षक आहे तो आपल्या पाठीशी उभा राहील आणि त्यातही इतक्या प्रामाणिकपणे शिक्षकांकरता काम करणारा एक नेता आपल्यामध्ये आहे. बघा कधी कधी मी राग येईल लोकांना पण दुर्दैवाने सांगते की काही शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका अशा झाल्या की त्या निवडणुकांकडे बघून लाज वाटते. ज्या प्रकारे त्या निवडणुकांमध्ये पैसा असेल किंवा इतर गोष्टी असतील तर या ठिकाणी बोलणं योग्य नाही. आमच्या चॅनलचे लोक तसा काय वेळा अर्थ करते मला माहीत नाही पण जे जे काही झालं त्याचं मला दुःख आहे पण मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे. गाणारसाहेबांच्या दोनही निवडणुकीमध्ये कुठलाही गैरप्रकार न करता प्रामाणिकपणे मतं मागून आपण निवडून आलो आणि याही वेळी तसंच प्रामाणिकपणे गाणारांच्या इमेजवर त्यांच्या कामावर आपण ही निवडणूक निश्चितपणे निवडून येणार आहोत. माझी केवळ भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि बाळासाहेबांची शिवसेना या सगळ्या कार्यकर्त्यांना ही विनंती आहे की गाणारांना आपण पाठिंबा दिला तो कागदावरचा नाही आहे. नाही तर ठीक आहे आमचा पाठिंबा आहे तो लढू आम्ही कपडे समाजते असा नाही आहे. शिक्षक परिषद निवडणूक लढवत असली तरी आपला पाठिंबा ऍक्टिव्ह आहे हा जमिनीवरचा आहे. ही निवडणूक आपल्याला अंगावर घ्यायची आहे. आपल्या भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता जेव्हा लढतो तेव्हा जशी बूथपर्यंत यंत्रणा आपण कार्यान्वित करतो तशीच आपली सगळी यंत्रणा भारतीय जनता पक्षाची आणि सोबत आपले जे मित्रपक्ष आहेत त्यांची ही आपल्याला कार्यान्वित करायची आहे. या निवडणुकीमध्ये निवड प्रचाराने कोणी निवडून येत नाही. ही काही सार्वत्रिक निवडणूक नाही आहे. या निवडणुकीमध्ये एका घरात मतदार असेल तर त्याच्यानंतर 50 घरात मतदार नसतो. मोहल्ल्यात 2 मतदार निघतात, एखाद्या मोहल्ल्यात 25 निघतात, एखादी शिक्षकाची कॉलनी असली तर जास्त निघतात. त्यामुळे याचा प्रचार हा मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट हाच त्याचा प्रचाराचा माध्यम आहे. त्यामुळे आपल्याला मोदी तुम्ही या निवडणुकीचे प्रमुख आहात म्हणजे तुम्हाला विनंती आहे की यादांचं नीट बायफर्केशन करून प्रत्येक मतदाराच्या पाठीमागे कोणीतरी जबाबदार हे जोपर्यंत आपण करत नाही आणि आपल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हीच यंत्रणा जोपर्यंत आपण लावत नाही तर आता इथे जे बसलेले आहेत हे कार्यकर्ते आहेत. आपण या निवडणुकांमध्ये अनेक वेळा पाहतो एखादा मेळावा घेतला तर 25% मतदार असतात 75% कार्यकर्ते असतात. त्यामुळे मेळाव्या निवडले तर ही काही निवडणूक जिंकता येत नाही. ही निवडणूक केवळ
वैयक्तिक व्यक्तिगत संपर्कातनच आपल्याला घेता येते. आणि म्हणून माझी विनंती आहे की मंचावर बसलेल्या सगळ्यांनी निवडणूक सिरियस घेतली तर काही आपल्याला अडचण नाही. आपल्याला माहिती आहे समोरच्याची अवस्था काय आहे, ते अजून कॅन्डिडेटच ठरवून राहिले आणि नेमका कोणाचा येणार हे अजून समजत नाही. रोज नवीन बातमीच ऐका तुम्ही कोणाचा येतो. कोणाचाही आला तरी देखील शरीर यष्टीनं आमचे घराचे जरी थोडे कुपोषित दिसत असले तरी समोर कुठलाही आलेला पैलवान चितपट करायची ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून योग्य प्लॅनिंग करून खालपर्यंत यंत्रणा योग्य प्रकारे त्या ठिकाणी राबवून प्रत्येक शिक्षकापर्यंत पोचवून आपला अजेंडा त्यांच्यापर्यंत पोचवून गाणासाहेबांनी केलेलं काम आपण छान पुस्तक ते छापल्या ते पुस्तक त्यांच्यापर्यंत पोचवून आणि शिक्षकांचा प्रतिनिधी कसा असावा तर तो गाणाऱ्यांसारखाच असावा अशा प्रकारचं मत हे लोकांचं त्या ठिकाणी झालंच पाहिजे या दृष्टीनं आपण सगळे म्हणून जर काम करू. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये देखील या प्रकारे या सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि आता भारतीय जनता पक्षाची जी शिक्षक आघाडी आहे तुम्ही चांगलं काम करा काही प्रश्नच नाही, अतिशय उत्तम काम तुम्ही केलं. पण आता शिक्षक परिषदेला तिकीट आपण घरी बसू नका, ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जे उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे त्या कामाची पावती या निवडणुकीत तुम्हाला मिळवून घ्यायची आहे. त्यामुळे पूर्णपणे शिक्षक आघाडी आपल्या सगळ्या जिल्ह्यांमधली ही फुल ऍक्टिव्ह सारे जिल्ह्यांमध्ये आपल्याला आणि महानगरामध्ये देखील असली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मनात आणलं तर एक चांगला विजय हा निश्चितपणे आपल्याला मिळेल. त्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय.